कौटुंबिक माणूस आहे आणि प्रत्येकाचा विचार करणार माणूस आहे आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस असल्यासारखा वाटणार माणूस आहे, त्यामुळे निश्चितच साहजिकच जनता त्यांना परत त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार. मला वाटतंय ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे यावं लागलं आणि साहेब त्या खुर्चीला चिटकून न बसता त्या ताबडतोब राजीनामा देऊन तिथून बाजूला झाले. मला वाटतं ज्यावेळेस साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे येत होते त्यावेळेस सामान्य माणसांच्या डोळ्यात सुद्धा असं होते, ज्याचा काही राजकारणाशी संबंध नाही अशा माणसांच्या डोळ्यात असं होतं. मला वाटतं त्या अश्रूची किंमत सामान्य जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे उचलणार नाही. उद्धवजी ठाकरे साहेब मला वाटतंय ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कधीही वाटलं नाही की मुख्यमंत्री आमच्याशी बोलतोय, आमच्या कुटुंबातला कोणतरी प्रमुख माणूस आमच्याशी बोलतोय. मला वाटतं ही आपुलकी, ही भावना, ही निर्माण करायचं काम आणि कोरोना सारख्या महामारीमध्ये सामान्य जनतेला महाराष्ट्राला सांभाळायचं काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पार पाडले. आणि आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री पदाला सुद्धा चिटकून न बसता ताबडतोब त्याच्यापासून राजीनामा देऊन साहेब बाजूला जाईल. ज्यावेळेस कोर्टात सगळं चाललं त्यावेळेस त्या ठिकाणी न्यायाधीशांनी सुद्धा स्वतः म्हटले की तुम्ही राजीनामा दिला असता तर आम्ही परत तुम्हाला त्या पदावर बसवलं असतं. मला ते अशा पद्धतीचं साहेब राजकारणी नाही आहेत, सरळ कौटुंबिक माणूस आहे आणि प्रत्येकाचा विचार करणार माणूस आहे आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस असल्यासारखा वाटणार माणूस आहे, त्यामुळे निश्चितच साहजिकच जनता त्यांना परत त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार.